नमस्कार मंडळी या व्हिडिओमध्ये आपल्याला पॅरालॅक्स मेथड बघायचे पॅरालॅक्स मेथड मेथड सगळ्यात या मेथडच्या बाबतीत दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायचे नंबर वन ही मेथड खूप दूरवरचे खगोली अंतर मोजण्यासाठी वापरतात उदाहरणार्थ पृथ्वीपासून चंद्र तारे यांची अंतर ओके तर फार फार मोठ्या अंतरांसाठी ही पद्धत वापरली जाते दिस इज नंबर वन नंबर टू पॅरेलॅक्स ही अंतर मोजण्याची पद्धत आहे हे युनिट नाही लक्षात ठेवा हो, हे एकक नाही हे युनिट नाही ही एक पद्धत आहे ओके तिसरी गोष्ट म्हणजे याचं सूत्र तर आणि सूत्र मी फक्त तुम्हाला सांगून देतो एक्सप्लेन नंतर करतो समजा हे दोन पॉईंट्स आहेत ए आणि बी आणि या दोन पॉइंट्सनी त्या खगोलीय वस्तूशी केलेला कोण हा थिटा असेल हे दोन पॉइंट काय आहेत ऑब्झर्वेशन पॉईंट्स म्हणजे इथून एकदा निरीक्षण केलं इथून एकदा निरीक्षण केलं तर यांच्या ज्या लाईन ऑफ साईट आहेत यांच्या ते दिशा आहेत या खगोलीय वस्तूकडे असणाऱ्या समजा त्यांच्यातला हा कोण हा जर थिटा असेल तर हे जे अंतर आहे त्या खगोलीय वस्तूचं या बिंदूपासून हे हे अंतर जवळजवळ सारखंच असतं या अंतराचं सूत्र आहे कॅपिटल डी इज इक्वल टू बी अपॉन थीटा कॅपिटल डी म्हणजे हे अंतर या खगोलीय वस्तूचं इथून अंतर इज इक्वल टू बी म्हणजे ज्या दोन ठिकाणावरनं आपण निरीक्षण करतो आहोत त्या दोन ठिकाणांमधलं अंतर हे बी डिवायडेड बाय थीटा म्हणजे हा कोण हा थीटा आपण घेतो रॅडियन्समध्ये मध्ये एवढं लक्षात ठेवा ठीक आहे ते सूत्र लक्षात ठेवायचं आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅरलॅक्स म्हणजे एक्झॅक्टली काय बघा तुम्ही एखादी भिंत थोडीशी दूरची भिंत घ्या ओके त्या भिंतीपासून दूर उभे राहा आणि आपल्या हातामध्ये एक पेन किंवा कुठलीही गोष्ट घ्या आता या भिंतीवर काहीतरी एखादा फोटो असेल आरसा असेल किंवा काहीतरी गोष्ट असेल ओके राईट आता तुम्ही इकडनं ज्यावेळी या वस्तूकडे बघता आहात बॅकग्राऊंडला ही भिंत आहे आधी काय करा तुम्ही डावा डोळा बंद करा आणि या वस्तूकडे पहा आणि मग उजवा बंद करा या वस्तूकडे पहा वस्तूकडे पाहत राहायचं एकदा डावा बंद करायचा उजवा बंद करायचा डावा बंद करायचा उजवा बंद करायचा तुम्हाला असं जाणवेल की या भिंतीवरच्या कुठल्या तरी पॉईंटच्या रेफरन्सने या वस्तूची या वस्तूचं स्थान बदलतं म्हणजे ही वस्तू कधी इकडे दिसते तर कधी दिसते कशाच्या रेफरन्सने याच्या रेफरन्सने हा म्हणजे ही अशी असते किंवा अशी असते अशी दिसते किंवा अशी दिसते अशा पद्धतीने ही ही वस्तू अपेरंटली हलताना दिसते या हलण्याला आपण ॲपरंट हालना म्हणजे आभासी हालना याला आपण म्हणतो पॅरॅलॅक्स ओके आता या मेथडचा वापर नेमका कसा करून घेतात खगोलीय वस्तूंचं अंतर मोजण्यासाठी बघा तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल जेव्हा असं समजा की बसमध्ये तुम्ही बसलेला आहात ठीक आहे आणि हा रस्ता आहे ही अशी बस चाललेली आहे तुम्ही या इकडच्या साईडला बसले त्या साईडने म्हणजे इकडचं सगळं तुम्हाला दिसतंय रस्ता मग बाजूला अशी घरं असतात एखादी चहाची टपरी असते त्यानंतर इथे काहीतरी एखादी झोपडी असते वगैरे वगैरे जवळ हां रस्त्याच्या जवळ नंतर मग दूरवर एखादा डोंगर असतो आणि त्याच्या पलीकडे समजा सूर्य असतो किंवा पहाटे पहाटे असेल तर कदाचित तुम्हाला चंद्र पण दिसू शकतो आता जेव्हा तुमची गाडी पुढे जात असते तर ह्या ज्या जवळच्या असतो असतात झाड हॉटेल झोपडी या फास्ट इकडे जाताना दिसतात या साईडला दिस दिस त्या जात कुठे नसतात पण जा गेल्यासारख्या दिसतात आणि फास्ट गेल्यासारख्या दिसतात त्या मानाने हा जो दूरचा डोंगर असतो हा तेवढ्या वेगाने मागे जाताना दिसत नाही तो हळूहळू जाताना दिसतो मागे आणि खूप दूरवरच्या ज्या वस्तू असतात सूर्य चंद्र हे तर हलतानाच दिसत नाहीत करेक्ट तर जवळच्या वस्तू जो अशा पद्धतीने कोण करतात किंवा जवळच्या वस्तू अशा पद्धतीने आभासीरित्याने जास्त हलताना दिसतात त्यामानाने दूरच्या वस्तू कमी हलताना दिसतात किंवा खूप खूप दूरच्या वस्तू हलताना अजिबात दिसत नाही या प्रिन्सिपलचा वापर पॅरालॅक्समध्ये केला जातो आता त्याच्या आधी हे जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं याचा एक व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ बघताना तुम्ही ऑब्झर्व करा की ज्या जवळच्या वस्तू आहेत झाडं वगैरे ते फास्ट मूव्ह होताना दिसत आहेत दूरचा डोंगर मात्र त्या मानाने लवकर मूव्ह होताना दिसत नाही हे बघा बघा आपण बसमधनं चाललो आहोत तर जवळची झाडं इलेक्ट्रिक पोल घरं बघा ही जोराने मागे जात आहेत मागे जाताना दिसत आहेत ते मागे जात नाही आहेत मागे जाताना दिसत आहेत पण दूरची घरं बघा तिकडे जी दूर घरं दिसत आहेत दूर झाडं दिसत आहेत ती हळूहळू मूव्ह होताना दिसतं त्याच्यानंतर मागचा डोंगर बघा तो तर अजिबात मूव होताना दिसत नाही आणि एकदम शेवटचा डोंगर आणि ते ढग बघा ते अजिबात मूव होताना दिसत नाही वास्तविक सगळ्यांच्या रिलेशनने आपण एकाच स्पीडने चाललो आहोत तर हे जे प्रिन्सिपल असतं की दूरची वस्तू आपल्या रेफरन्सने जास्त शिफ्ट होत नाही पण जवळची वस्तू शिफ्ट होते आणि त्याच्यामुळे दूरच्या वस्तूच्या रेफरन्सने जवळच्या वस्तूचा बदलणारा अँगल शोधून आपण डिस्टन्स काढू शकतो हे पॅरेलॅक्सचं बेसिस आहे राईट right? ओके okay. आता आपण हे एक असं झाड घेऊ ठीक आहे या झाडाकडे तुम्ही समजा इथून बघत आहात ठीक तर इथून बघत असताना याची जी रेष होती की ज्या रेषेत हे दिसत होतं झाड ती ही रेषा आहे आता समजा आपण थोडेसे इकडे आलो आता हे झाड आपल्याला या दिशेत दिसेल करेक्ट आणि आपली आधीची पोझिशन आणि नंतरची पोझिशन याच्यामध्ये हे एवढं अंतर आहे आणि इथून दिसणारं झाडाची दिशा आणि इथून दिसणारी झाडाची दिशा याच्यामध्ये हा अँगल आहे आणि हा मोजता येतो आपल्याला विशिष्ट उपकरणांचा वापर करून समजा हा थीट आहे <coughs> आता जसं हे झाड दूर जाईल समजा हे झाड याच्याऐवजी इथलं झाड घेतलं तर बघा इथून बघताना आपल्याला या लाईनीत दिसेल इथून बघताना आपल्याला या लाईनीत दिसेल कोणत्या या लाईनीत करेक्ट आता बघा हा कोण कमी झाला अशा पद्धतीने जर आपण आणखी आणखी दूर जात गेलो समजा हे झाड आपण इथं दूरचं झाड घेतलं तर बघा आपल्याला या लाईनत दिसेल आणि ही रा ही तर लाईन अशी आहेच आता बघा हा अँगल आणखी कमी झाला करेक्ट म्हणजे जसं जसं दूर 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 एखादी वस्तू जात जाते तसतसं तिचं हा अँगल कमी होत जातो म्हणजे जवळपास ती आपल्याला याच्याच रांगेत दिसायला लागते आता इमॅजिन करा की आपण एकदम छोटे घेऊ इथे आणि इथे आणि खूप दूरची वस्तू घेऊ अवकाशामध्ये आणि आपण जवळजवळ काय आणलं ॲक्च्युली हे एवढेच दूर आहेत पण आपण इतकं झूम करतो इतकं झूम करतो आहे ओके की हे वर्ण एकदम कमी दिसेल अंतर त्यावेळी काय होईल याच्यातला आणि याच्यातलं पण इतका छोटा होतो आहे म्हणजे जवळजवळ हे एकाच लाईनमध्ये असल्यासारखं आपल्याला वाटेल इमॅजिन करा जर हे दूरचं झाड आपल्याला इथून काय आणि इथून काय एकाच लाईनीत दिसल्यासारखं वाटतं तर अत्यंत दूरच्या गॅलेक्सीज म्हणजे काय म्हणतात त्यांना तारका तारकालय किंवा काय जे काय असतात ते गॅलेक्सीज इतक्या दूर असतात की त्या आपल्याला कुठूनही बघितल्या तरी एकाच लाईनमध्ये असल्यासारख्या दिसतील राईट आता याचा वापर होतो आपल्या पॅरालेक्स मेथडमध्ये कसा होतो बघा समजा वन मिनिट ही पृथ्वी आहे आप आणि आपल्याला एक तारा आहे की ज्याचा आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे ठीक आहे आता हा तारा बऱ्यापैकी जवळ आहे म्हणजे कसं गॅलेक्सीच्या मानाने जवळ आहे हा पण कोट्यावधी किलोमीटर दूर असेल ॲक्च्युली पण त्यातल्या त्यात जवळ आहे आणि जी गॅलेक्सी आहे जी खूप 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 दूर आहे ओके समजा ती गॅलक्सी इथे आहे आपण पृथ्वीवरून ज्यावेळी या ताऱ्याला बघू तर या गॅलेक्सीच्या रेफरन्सने हा तारा एका विशिष्ट कोणामध्ये आपल्याला दिसेल आणि हा कोण आपल्याला मोजता येतो विशिष्ट उपकरणांचा वापर करून ओके सो so, इथून गॅलेक्सीची लाईन ही आणि ताऱ्याची लाईन ही हे आपण ऑब्झर्व केलं समजा आणि इथला अँगल मोजला समजा हा ए आला ठीक ओके आता आपण सहा महिने जाऊ दिले आणि सहा महिन्यांनी आपण परत पृथ्वीवरनं तो तारा बघितला सहा महिन्यांनी आपण पृथ्वीवरनं तो तारा बघितला आता आपण आधीच बघितलं आहे की अत्यंत दूरच्या वस्तू आपल्याला कुठूनही जवळपास तिथेच असल्यासारख्या एकाच लाईनमध्ये असल्यासारख्या दिसतात म्हणजे इथून सुद्धा आपल्याला गॅलेक्सी जी आहे ती याच लाईनमध्ये दिसेल राईट कशी दिसेल अशी याच लाईनमध्ये दिसेल ओके कारण ती खूप 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 दूर आहे ॲक्च्युली इथे मला ते तेवढं दूर अंतर दाखवता येणार नाही ओके समजा त्यावेळी हा जो तारा आहे हा आपल्याला थोडासा त्याच्या मानाने इथे दिसला मग आपण ही लाईन काढणार आणि हा अँगल मेजर करणार बी म्हणजे पहिल्या दिवशी ज्यावेळी आपण ऑब्झर्व केलं गॅलेक्सी या लाईनीत होती आणि हा तारा तिच्या लेफ्टला असा दिसत होता रेफरन्सने ए अँगल सहा महिन्यांनी परत आपण ऑब्झर्व केलं गॅलेक्सी आपल्याला याच लाईनीत दिसेल ला, कारण ती खूप 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 दूर आहे आणि हा तारा आपल्याला अपेरेंटली याच्या राईटला दिसला असा आणि हा अँगल आपण मेजर केला हा बी अँगल आहे ओके आता या दोन आकृत्यांना जर आपण एकत्र केलं तर वन मिनिट तर आपल्याला अशी एक आकृती मिळते ओके आता इथे आपण पहिल्या दिवशी घेतला आणि इथे सहा महिन्यांनी घेतला तर सहा महिन्यांनी ऍक्च्युली पृथ्वी सूर्याच्या भोवती पृथ्वीने अर्धी परिक्रमा पूर्ण केलेली असते ओके म्हणजे पृथ्वी इथून इथे आलेली असते म्हणजे पृथ्वीने एवढं अंतर कापलेलं असतं त्या काळामध्ये आता हे अंतर आपल्याला माहीत आहे कारण या पृथ्वीची परिवलनाची जी कक्षा आहे ती आपल्याला माहीत आहे या दोघांमधलं डिस्टन्स आपल्याला माहीत आहे ऑलरेडी समजा हे डिस्टन्स आपण धरू बी म्हणजे थोडक्यात आपण पहिलं ऑब्झर्वेशन घेतलं इथनं दुसरं ऑब्झर्वेशन घेतलं घेतलं इथनं आणि या दो दोन ऑब्झर्वेशन पॉईंटमध्ये बी एवढं अंतर होतं ओके आता बघा इथे मी एक अशी उभी रेघ ओढतोय इथे जर तुम्ही बघितलं तर हा कोण आणि हा कोण हे व्युत्क्रम कोण आहेत आणि व्युत्क्रम कोण हे समान मापाचे असतात बघा हा आणि हा समान मापाचा असतो म्हणजे हा झाला ए आता हा कोण आणि हा कोण हे पण व्युत्क्रम कोण आहेत म्हणजे हा आणि हा समान मापाचा असेल म्हणजे हा कोण झाला बी म्हणजे हा संपूर्ण कोण किती झाला ए प्लस बी ओके okay, हा हा संपूर्ण कोण झाला ए प्लस बी हे दोन्ही ए आणि बी आपल्याला विशिष्ट उपकरणांनी मोजता येतात ते आपण मोजलेत आणि त्या दोघांची बेरीज केली की के आपल्याला हा इथला थीटा मिळेल ए प्लस बी <laughs> राईट म्हणजे आपल्याला आता असा एक हा त्रिकोण मिळाला कोणता त्रिकोण हा 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 याच्यामध्ये धिस इज इक्वल टू डी म्हणजे ज्या ताऱ्याचं मोज अंतर आपल्याला मोजायचं आहे त्या ताऱ्याचं त्या ताऱ्याचं ह्या दोन ऑब्झर्वेशन पॉईंटपासूनचं अंतर हे आपल्याला बी माहीत आहे इथून इथे आणि हा थिटा पण आपल्याला माहीत झालेला आहे ह्या रॅडियन्समध्ये कन्व्हर्ट करून घ्यायचा आता आपल्याला सूत्र माहीत आहे डी इज इक्वल टू बी अपॉन थिटा या पद्धतीने आपल्याला डी मिळेल आणि हा तारा इतका दूर असतो की हे 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 कुठलंही अंतर घेतलं ते जवळजवळ सारखंच असतं अशा पद्धतीने आपल्याला पॅरालॅक्स मेथडचा वापर करून या ताऱ्याचं पृथ्वीपासूनचं अंतर काढता येतं या सूत्राने ओके राईट अशा पद्धतीने पॅरालॅक्स मेथड आहे रफली तुम्हाला समजावी आणि समजल्याचा आनंद मिळावा याच्यासाठी समजून सांगितले त्याच्यावर <coughs> एखादा कन्सेप्च्युअल प्रश्न पण विचारला जाऊ शकतो कदाचित हे समजल्यानंतर तुम्हाला त्याचा आन्सर देता येईल आता आपण प्रत्येक ठिकाणी रॅडियन रॅडियनचा उल्लेख करत होतो तर रॅडियन आणि अंश याच्यातला संबंध आपल्याला माहीत पाहिजे एकशे ऐंशी डिग्री बरोबर पाय रॅडियन्स हे पाठ करायचं आहे बाळांना म्हणजे थ्री सिक्स्टी डिग्री इज इक्वल टू टू पाय रॅडियन्स हे ॲक्च्युली मॅथ्सचा भाग आहे हा तो शिकवण्यात काही अर्थ नाही तुम्हाला डीप आहे तो कन्फ्यूज व्हाल तुम्ही त्यापेक्षा हे पाठ करून ठेवा सो हे तर सिम्पल आहे बघा एकशे ऐंशी डिग्री म्हणजे पाय रॅडियन्स म्हणजे तीनशे सिक्स्टी म्हणजे टू पाय रॅडियन्स दुप्पट केलं आहे ते काही विशेष नाही एक डिग्री बरोबर एक डिग्री बरोबर बघा वन एटी डिग्री बरोबर पाय रॅडियन्स म्हणजे एक डिग्री बरोबर काय येईल पाय भागिले एकशे ऐंशी रॅडियन्स दॅट कम्स टू वन पॉईंट सेवन फोर फाईव्ह इंटू टेन रेस टू मायनस टू रॅडियन्स ओके एक डिग्री <coughs> okay. बरोबर एक पॉईंट सातशे पंचेचाळीस गुणले दहाचा मायनस दुसरा घात इतके रेडियन्स अच्छा जो अँगल असतो अँगलमध्ये आपल्याला डिग्री तर माहीत आहे आपण चाळीस डिग्री पन्नास डिग्री अँगल माहीत आहेत अँगलचा जर एक डिग्री जो असतो एक डिग्रीचे जर साठ भाग केले तर त्या प्रत्येक भागाला म्हणतात एक मिनिट आणि असं दाखवतात म्हणजे जसं एका तासाचे साठ मिनिट असतात तसं एक डिग्रीचे साठ मिनिट इतका अँगल असतो ओके राईट आणि पुन्हा एक मिनिट अँगलचे साठ सेकंद अँगल असतात ठीक आहे एक मिनिट म्हणजे साठ सेकंद अँगल त्याला ॲक्च्युली असं दाखवतात सो सिक्स्टी so, सेकंड म्हणजे हे <coughs> बेसिकली तास मिनिट आणि सेकंदसारखं आहे एक डिग्री म्हणजे एक तास असं जर साम्य लक्षात ठेवलं तर मग सोपं राहील जसं एक बरोबर साठ मिनिट आहे तसं एक डिग्रीबरोबर साठ मिनिट पण ते मिनिट म्हणजे अँगलचं युनिट हा लक्षात ठेवा आणि जसं एक मिनिट म्हणजे साठ सेकंद तसं एक मिनिट अँगलचा म्हणजे सिक्स्टी सेकंद या पद्धतीने हा याच्यातला सेकंद असा असतो तासांमधला मिनिट असा असतो याच्यातला मिनिट या असा असतो याच्यातला से सेकंद असा असतो याच्यातला सेकंद असा असतो ठीक आहे मग एक सिम्पल एक्झाम्पल आपण सोडून बघूयात ही एक पृथ्वी आहे पृथ्वीचा हा व्यास आहे आणि या व्यासाची ही दोन टोकं आहेत या पृथ्वीच्या व्यासावरच्या दोन टोकांवरून जर चंद्राचं निरीक्षण केलं तर दोन्ही ठिकाणी दोन्ही ही दोन्ही ठिकाणं आणि चंद्र यांना जोडणाऱ्या या रेषा परस्परांशी एक डिग्री चोपन्न मिनिटे एवढा कोण करतात जर पृथ्वीचा व्यास 1.276 पॉईंट टू सेवन सिक्स टू टेन टू सेवन मीटर इतका असेल तर चंद्राचं पृथ्वीपासूनचं अंतर काढा आता बघा हे आपण डी मानू कॅपिटल डी चंद्राचं पृथ्वीपासूनचं अंतर डी डी बरोबर आपल्याला सूत्र माहिती आहे बी बी म्हणजे काय हे डिवायडेड बाय थीटा इन रेडियन्स रेडियन्स लक्षात ठेवायचा म्हणजे हा हा अँगल रेडियन्समध्ये इथे डिग्री मिनिट्समध्ये दिलेला आहे आपल्याला रेडियन्समध्ये करावं लागेल ओके बी तर आपल्याला माहीत आहे हे दिलेलं आहे बघा आता थिटा फक्त आपल्याला रेडियन्समध्ये पाहिजे ओके थिटा किती दिलेला आहे एक डिग्री आणि चोपन्न मिनिट आधी, आधी हे सगळं मिनिटमध्ये करून घेऊ एक डिग्री म्हणजे किती मिनिट साठ मिनिट अधिक हे ऑलरेडी चोपन्न मिनिट सो किती झाले एकशे चौदा मिनिट करेक्ट पण हे मिनिट म्हणजे ते मिनिट नाही हे वाले मिनिट तासाचे मिनिट नाही ओके आता एक मिनिट बरोबर किती रेडियन्स

मीटर म्हणजेच चंद्राचं पृथ्वीपासूनचं अंदाजे अंतर अंतर थ्री पॉईंट एट फोर गुणिले टेन रेस टू एट म्हणजे एकावर आठ शून्य इतके मीटर आहे आता एवढं कॉम्प्लिकेटेड तुम्हाला एम पी एस सी मल्टिपल चॉईसमध्ये का काही येणार नाही पण एखादा असं येऊ शकतं की हे सगळ्या राऊंड फिगरमध्ये दिल्या आणि याची व्हॅल्यू दिली आणि सोप्या पद्धतीने उत्तर दिलं असं काहीतरी बघितलं दिस इज पॉसिबल इन एनी केस एक कन्सेप्च्युअल म्हणून लक्षात ठेवा बाय काही प्रश्न आला तर तुम्हाला उत्तर देता येईल राईट आता एक शेवटचं आपण छोटीशी कन्सेप्ट बघूया ती म्हणजे पारसेक पारसेक <coughs> पारसेक हे एक युनिट आहे आणि हे युनिट म्हणजे अत्यंत मोठ्या खगोलीय अंतरांना मोजण्यासाठी ही यूनिट वा बघा दोघांमध्ये फरक काय है जी पैरलैक्स होती ही मेथड होती तर पारसेक हे युनिट है एक आहे प्रत्यक्ष ठीक है समझा एस हा सूर्य है ई अर्थ म्हणजे पृथ्वी है एस ई ही काय पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या कक्षेची सरासरी त्रिज्या आता या हा या त्रिज्येने ए या ठिकाणी असलेल्या बिंदूशी एक आर्क सेकंड एवढा अँगल केलेला आहे किती एक आर्क सेकंड आता वन आर्क सेकंड म्हणजे काय हा इतका छोटा अँगल असतो की जर एक डिग्री ऑलरेडी एक डिग्री केवळ असा अँगल असतो त्या एक डिग्रीचे जर छत्तीसशे भाग केले तीन हजार सहाशे भाग केले ते इतकुशाचे तर त्याच्यातला एक भाग म्हणजे एक आर्क सेकंड एनिवेज anyway, तर सूर्य सूर्य आणि पृथ्वी यांना जोडणाऱ्या त्रिज्येने ए या बिंदुपाशी असलेल्या खगोलीय वस्तूशी केलेला हा जो कोण आहे हा एक आर्क सेकंड एवढा आहे ठीक आहे जर हा एक आर्क सेकंड एवढा कोण असेल तर एस ए हे जे डिस्टन्स आहे एस ए हे डिस्टन्स हे अंतर म्हणजे एक पारसेक होय ठीक आहे एवढं लक्षात ठेवायचं आर्क सेकंड लक्षात ठेवा पृथ्वी लक्षात ठेवा आणि सूर्य लक्षात ठेवा ओके आणि अजून एक लक्षात ठेवा की अत्यंत मोठे अंतर मोजण्यासाठी हे युनिट वापरलं जातं एक पार सेक म्हणजे साधारणत थ्री पॉईंट झिरो एट इंटू टेन रेस टू सिक्स्टीन मीटर इतकं अंतर होय ओके राईट एवढं तुम्ही याच्या बाबतीत लक्षात ठेवलं तरी चालेल आता एक गोष्ट लक्षात ठेवायची चार्ट आपण पुस्तकामध्ये दिलेला आहे तो थोडासा बेसिक त्याच्या बाबतीत ते लक्षात ठेवा वन मिनिट मी देतो तुम्हाला येस शास्त्रांमध्ये वापरले जाणारे अंतर खगोलशास्त्र म्हणजे ॲस्ट्रॉनॉमीमध्ये प्रकाशवर्ष म्हणजे लाईट इयर म्हणजे प्रकाशाने थ्री इंटू टेन रेस टू एट मीटर प्रतिसेकंद एवढ्या वेगाने एक वर्षात कापलेलं अंतर किती जास्त असेल विचार करा ते म्हणजे एक प्रकाश कशासाठी खगोलशास्त्र ॲस्ट्रॉनॉमी तारे ग्रह गॅलेक्सीज यांचे अंतर बोलण्यासाठी सागरशासनं म्हणजे ओशनोग्राफी याच्यामध्ये फॅदम नॉटिकल मैल जीवशास्त्रामध्ये मायक्रॉन मिलीमीटर आणि आता नॅनोमीटर पण मायक्रोबायोलॉजीमध्ये मायक्रॉन अँगस्ट्रॉम आणि अणुशास्त्रामध्ये अँगस्ट्रॉम फेम्टोमीटर अशी युनिट्स वापरली जातात तर अशा पद्धतीने काही बेसिक गोष्टी आपण पुन्हा बघितल्या मला वाटतं एवढं सफिशियंट आहे शिकवण्यासारखं कारण बाकीचे मग वाचण्याच्या गोष्टी आहेत म्हणून मग काय करतो आम्ही की जे आपलं भौतिक राशींचे आणि एककं हे याची पी डी एफ आम्ही इथे टाकतो ती पी डी एफमध्ये अनेक गोष्टी आहेत फॅक्च्युअल म्हणजे विशेष नावं असलेली व्युत्पन्न एककं की ज्यांना विशेष नावं आहेत एस आय युनिटनुसार जे सात राशी आहेत त्यांच्या डेफिनेशन कशा आहेत त्याच्यानंतर शास्त्रज्ञांची नावं दिलेली एककं कोणती वस्तुमानाची एकक कोणती काळाची एककं कोणती वगैरे वगैरे खूप सारं काही आहे पण सजेशन असं आहे की हे एवढं सगळं आता करू नका आला तर एखादा प्रश्न येईल त्यामुळे एवढं अच्छा डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटीज हे पण आपण दिलेलं आहे पण तुम्हाला अगदी सगळा अभ्यास झाला आणि वेळ मिळाला तरच हे वाचा अन्यथा वाचू नका कारण काही इरॅशनल प्रश्न विचारले जातात की अमुक एक एखादं एखादं कॉम्प्लिकेटेड राशी आणि तिचं युनिट हे ॲक्च्युली येणं अपेक्षित ना नाही विचारलंही जायला ना नको तरी पण आलं तर मग तो एक भूताच्या नावाने काहीतरी हे लावून द्यायचा कुठला तरी पर्याय त्याशिवाय पर्याय नाही कारण आपल्याला शेवटी या परीक्षांचा अभ्यास करताना कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस बघावा लागतो की कोणत्या गोष्टीला किती वेळ द्यायचा आणि त्यातनं मला आउटपुट किती मिळणार आहे या गोष्टी बघणं आवश्यक असतं ओके सो त्या दृष्टीने तुम्ही किती अभ्यास म्हणजे या या चॅप्टरचा किती करायचा अभ्यास ते तुम्ही ठरवा Okay，thank you。